नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक सूचित करण्यात येत आहे की CET CL मार्फत महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील BAMS BUMS आणि BHMS या राऊंडचा जो दुसऱ्या राऊंडची लिस्ट आहे ती लिस्ट आपल्याला पब्लिश झालेली होती. परंतु लिस्ट पब्लिश झाल्यापासून खूप साऱ्या तक्रारी आपल्यासमोर येताना दिसत होत्या की त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा त्रुटी आपल्याला दिसत होत्या. त्या संदर्भात काही माझे विद्यार्थी होते त्यांना आम्ही मेल पण करायला लावले होते. ती CET CLच्या वेबसाईटवरती आपण ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी रिवाइज्ड प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर BAMS BUMS आणि BHMS कोर्सेस कॅप राऊंड 2 विल बी पब्लिश्ड सून असं आलं आहे आणि पाठीमागची जी लिस्ट तुम्हाला दिलेली होती ती विथड्रॉ केलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं CET CLमार्फत BAMS BHMS आणि BUMSच्या दुसऱ्या राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं होतं, मग ते IQ कोट्यामध्ये असेल किंवा फ्री कोट्यामधील असेल, या विद्यार्थ्यांची लिस्ट विथड्रॉ करण्यात आली, म्हणजे माघार घेण्यात आलेली आहे, ती वेबसाईटवरून काढून टाकण्यात आलेली आहे. आत्ता आपल्याला नवीन लिस्टच्या प्रतीक्षेमध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये काही त्रुटी किंवा काही अडचणी होत्या त्याच्या संदर्भात भरपूर काही मेल आणि फोन गेल्यामुळे BAMSचा सध्याच्या मितीला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे काही अलॉटमेंट लेटर दिलेलं घेतलं आलेलं आहे ते कॉलेजचं अलॉटमेंट सध्याच्या मितीला तरी स्थगित केलं गेलेलं आहे. त्यामुळं जे विद्यार्थी कॉलेजपर्यंत जाणार असतील किंवा जात आहेत किंवा आत्ता कॉलेजवर ॲडमिशन घेत आहेत त्यांनी सध्याच्या मितीला तुम्ही स्टॉप राहा. एक तासाभरात किंवा कधी पण आले की मी तुम्हाला अपडेट करेल, त्यावेळेस ती नवीन लिस्ट आपल्यासमोर येईल आणि त्यानुसार तुमचं कॉलेज फायनल झालेलं असेल. वास्तविक सध्याचं जे तुम्हाला खूप काही माझ्या काही विद्यार्थ्यांना मी पाहिलेलं आहे की ज्यांनी चॉईसेस दिलेलं होतं त्याच्यापेक्षा खालच्या विद्यार्थ्यांना पण सीट मिळालेलं होतं परंतु याला मिळालेलं नव्हतं, असे खूप सारे ऑप्शन्समध्ये चुका झालेल्या होत्या. या चुका भरून काढण्याचा प्रयत्न CET CLच्या मार्फत केला जाणार असेल बहुतेक. त्यामुळे रिवाइज्ड जी काही रिवाइज करण्यात आलेली आहे, जी काही BAMS BUMS आणि BHMSची लिस्ट आहे सेकंड राऊंडची, ती विथड्रॉ केलेली आहे. त्यामुळे ज्यांचं सेकंड राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे 85%, ज्यांचं 85% सिलेक्शन झालेलं आहे ते सध्या तूर्त तरी कॅन्सल आहे. लिस्ट आल्यानंतर मी तुम्हाला 100% सांगेल. हा अपडेट सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो होतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन तुमचा इच्छित मार्ग 100% सिद्ध होईल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.